हॅलो एवरीवन, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल एम ट्रेलर वरती. तर गेम चेंजर एमसीक्यू सिरीज फॉर फिटर आपण स्टार्ट केलेली आहे. तर बघा, त्याच्यामध्ये आपण आज जो आहे सेकंड पेपर डिस्कस करत आहे. याच्या आधी जो पहिला पेपर डिस्कस केला होता तो आपण 2021 चा इस्रोचा पेपर डिस्कस केला होता, जो की TCS द्वारेच घेण्यात आलेला आहे. तर माझा प्लॅन अशा प्रकारे आहे की 5 पेपर, ऍटलिस्ट स्टार्टिंगचे 5 पेपर, मी टोटली 10 ते 15 पेपर डिस्कस करणार आहे तुमच्यासोबत. तर स्टार्टिंगचे 5 पेपर जे आहे ते TCS ने घेतलेले पेपर आपण डिस्कस करू, आणि त्यानंतर बाकीचे 10 वगैरे पेपर जे असतील ते स्टेट वाईज किंवा दुसरे जे दुसरे लाईक ऑर्गनायझेशन आहे DRDO वगैरे, किंवा ज्यामध्ये TCS नाही पेपर घेत पण तुमच्याच लेवलचे पेपर येतात, फिटरचेच पेपर येतात, ते आपण घेऊ. आणि दुसरी गोष्ट, आज आपण डिस्कस करत आहोत ALP CPT 2 चा पेपर 2019 चा. 2018 ची रिक्रुटमेंट होती, 2019 मध्ये पेपर झाला होता 21 जानेवारी 2019. टोटल 75 क्वेश्चन आपण इथे डिस्कस करू, तर व्हिडिओ मे बी 1 तासाभराचा होऊ शकतो. आणि हे क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहेत, तर प्लीज जे व्हिडिओज बघत आहे तुम्ही ते पूर्ण व्हिडिओज बघा, आणि सगळे क्वेश्चन जे आहेत ते नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करा. जे क्वेश्चन तुम्हाला जमत आहे ते राहू द्या, जे क्वेश्चन जमत नाही ते नोट डाऊन करून ते पाठ करून घ्या. ओके, चला सुरुवात करू मग. आणि हे जे पेपर आपण डिस्कस करतो हे तुम्हाला येणाऱ्या ALP च्या वॅकन्सी मध्ये पण कामी येईल. ओके, चला मग सुरुवात करू. अच्छा, क्लास सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते, ITI इन्स्ट्रक्टर CBT 2 एक्झाम साठी आपल्या प्लॅटफॉर्म वरती एम रेल्वे अँड्रॉइड ऍप्लिकेशन वरती डिफरंट डिफरंट टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत, डिफरंट डिफरंट ट्रेडचे, जसे की इलेक्ट्रिशियन, कोपा ट्रेडचं पण आपल्याकडे टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. जर कोणी तुमचे फ्रेंड्स असतील इलेक्ट्रिशियन आणि कोपाचे तर त्यांना प्लीज सांगा की एम रेल्वे ऍप्लिकेशन वरती त्यांच्यासाठी टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. देन फिटर, टर्नर, वेल्डर, मशिनिस्ट, मशिनिस्ट ग्राइंडर प्लस REC, तर हे इतके जे आहे टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत, इच फॉर 399 रुपीज ओनली. आणि जे फिटरचे टेस्ट सिरीज अवेलेबल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टोटल 10 सेट्स भेटतील. ठीक आहे, किती? 10 सेट्स भेटतील. हे कसं घेणार तुम्ही? तुम्हाला आमचं अँड्रॉइड ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. ओके, चला सुरुवात करू मग. आता पहिला क्वेश्चन, फर्स्ट क्वेश्चन काय म्हणतो बघा, इन विच ऑफ द फॉलोइंग लॉकिंग नट इज अ स्लॉट कट हाफ वे अक्रॉस द नट. तर असा कोणता नट आहे ज्याच्यामध्ये स्लॉट कट केला आहे पण हाफ वे मध्ये अर्धा जे आहे स्लॉट कट केलेला आहे. सॉन नट, स्लॉटेड नट, कॅसल नट, ग्रूव नट. तर जो तुमचा सॉन नट आहे ह्याच्यामध्ये जे आहे हाफ वे मध्ये, ठीक आहे, हाफ वे मध्ये जे आहे तुमचा एक स्लॉट प्रोव्हाइड केलेला असतो. कशासाठी? तर तुमचे जे आहे हे जे स्लॉट प्रोव्हाइड केलेलं असते हे तुमचा हाफ वे प्रोव्हाइड केलेला असते कशामध्ये, सॉन नट मध्ये. आणि अजून जो आपला स्लॉटेड नट आणि कॅसल नट आहे याच्यामध्ये पण स्लॉट प्रोव्हाइड केलेले असतात. हे प्रोव्हाइड केले असतात तुमचे स्प्लिट पिन बसवण्यासाठी. कशासाठी? स्प्लिट पिन बसवण्यासाठी. तर नट हा जो चॅप्टर आहे अप्रॉक्स 2 ते 3 पेजेसचा चॅप्टर असेल जास्तीत जास्त, तर हे ह्याच्यातून आपण तुम्हाला 2 मार्क्स भेटू शकतात. लक्षात ठेवा, तुमचा पेपर इतका हार्ड येणार नाहीये, पण हा 40 क्वेश्चन असल्यामुळे कसं आहे ना, याच्यामध्ये आपण 2-3 क्वेश्चन कन्सिडर करू इंडस्ट्रियल 4.0 ची. ठीक आहे, इंडस्ट्री 4.0. बाकी जे आहे ना 10 क्वेश्चन तुमचे इझीच असतील, 10 क्वेश्चन तुमचे मिडियम लेवलचे असतील, 10 क्वेश्चन 10 ते तुमचे लाईक आपण जर 3 क्वेश्चन तिकडे कन्सिडर केले किंवा 2 पण क्वेश्चन कन्सिडर केले तरी इकडे हार्ड क्वेश्चन असे अशा प्रकारे तुमचं जे आहे क्वेश्चन पेपर असेल. असं विचार नका करू की सगळाच पेपर एकदमच हार्ड येईल किंवा सगळाच पेपर एकदमच इझी येईल, नाही असं नाही होणार. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल द आउटर पार्ट विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल द आउटर पार्ट ऑफ होल्डिंग जॉ इन अ बेंच वाईज इज मेड ऑफ. बघा, बेंच वाईज जे असते, बेंच वाईज जो असतो त्याचा आउटर पार्ट विचारले की आउटर पार्ट कोणत्या मटेरियलचा बनलेला असतो, तर लक्षात ठेवा तो बनलेला असतो तुमचा कास्ट आयर्नचा. कशाचा? कास्ट आयर्नचा बनलेला असतो. बेंच वाईजचा जो स्पिंडल असते, स्पिंडल हे क्वेश्चन विचारला जाते, स्पिंडल जे असते हे माइल्ड स्टीलचा बनलेला असते. ओके, क्वेश्चन नंबर 3, द प्रोसेस ऑफ इनलार्जिंग अ होल साईज अँड इन्हान्सिंग इट्स सर्फेस फिनिश इज नोन एज ड्रिलिंग, काउंटर बोरिंग, बोरिंग, रिमिंग. तर इनलार्ज पण करायचंय तुम्हाला, एक होल आहे सपोज, हे होल तुम्हाला इनलार्ज पण करायचं आहे. आणि फक्त जर इनलार्ज हा हे एवढंच असलं असतं तर आपण बोरिंग हे आन्सर दिलं असतं, पण इथे म्हणलेलं आहे इन्हान्सिंग इट्स सर्फेस फिनिश. तर सर्फेस फिनिश जर इन्हान्स करायचे असेल तर ऑप्शन असतो, जो ऑपरेशन असतो तो असतो रिमिंग. कोणता? रिमिंग. पण जेव्हा आन्सर की प्रोव्हाइड केली होती TCS ने तेव्हा बोरिंग हा आन्सर दिलेला होता,
पण जेव्हा रिवाईज आन्सर की आली तेव्हा रिमिंग हे सही आन्सर देण्यात आलेला आहे. तर घाबरून नाही जायचं, जेव्हा सीबीटी 2 ची आपली आन्सर की येईल तर हे लक्षात ठेवा ती पत्थर की लकीर नसणार आहे. जेव्हा फायनल आन्सर की येईल तेव्हाच आपण ते कन्सिडर करायचं, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4, जिग्स आर अवेलेबल फॉर. तर बघा, जिग्स अँड फिक्स्चर इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर जिग कशासाठी अवेलेबल असते किंवा जिगचं काम काय असते, जिग जो आहे होल्ड आणि गाईड करण्याचं काम करतो, होल्ड आणि गाईड करण्याचं काम करतो वर्कपीस प्लस तुमचा जो आहे टूल. आणि जो तुमचा फिक्स्चर असतो, ठीक आहे, फिक्स्चर जो असतो हा फक्त तुमचा जो वर्कपीस आहे त्याला होल्ड करण्याचं काम करतो, ठीक आहे, लक्षात ठेवा. तर जिग्स जे आहे हे कोणत्या ऑपरेशन मध्ये युज केले जाते विचारलेले. ऑप्शन बघा, टर्निंग, मिलिंग, ग्राइंडिंग, ड्रिलिंग अँड बोरिंग. तर जिग्स जे आहे ते ड्रिलिंग अलाइड जितके पण ब्रांचेस आहेत किंवा ड्रिलिंग अलाइड जितके पण तुमचे ऑपरेशन आहेत, जसं की ड्रिलिंग आहे, बोरिंग आहे, रिमिंग आहे, टॅपिंग आहे, ठीक आहे, अशा ऑपरेशन मध्ये जिग्स युज केला जाते. क्वेश्चन नंबर 5, विच ऑफ द फॉलोइंग कंपास इज यूज टू स्क्राइब अ सर्कल ऑर एन आर्क विथ अ लार्ज डायमीटर. तर हा क्वेश्चन आपण मागच्या पण पेपर मध्ये पाहिला, तर हे किती इम्पॉर्टंट क्वेश्चन हे तुम्हाला समजलं असेल. तर जे ट्रॅव्हल कंपास असते हा तुमचा लार्ज सर्कल्स आणि आर्क ड्रॉ करण्यासाठी कामी येतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6, विच ऑफ द फॉलोइंग इज द टेम्परेचर ऍट विच लुब्रिकंट विल स्टार्ट टू फ्लो वेन पोअर. तर कोणसा असं टेम्परेचर असते जेव्हा तुम्ही लुब्रिकंट असं पोअर केलं, ठीक आहे, एखाद्या बॉटल मधून तुम्ही त्याला पोअर करत आहे तर ते फ्लो करणं स्टार्ट करेल, तर त्याला काय म्हणणार, त्याला विस्कोसिटी म्हणणार, पोअर पॉइंट म्हणणार, ऑइलनेस म्हणणार या फ्लॅश पॉइंट म्हणणार. तर त्याला आपण काय म्हणणार, पोअर पॉइंट टेम्परेचर ऑफ दॅट लुब्रिकंट. तर लुब्रिकंट हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे आणि टाइप्स ऑफ लुब्रिकंट, जे लुब्रिकेशन सिस्टीम जे आहे ते पण एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तर ते तुम्ही करून घ्यायला पाहिजे, ठीक आहे. आय एम सॉरी फॉर माय वॉइस, ऍक्च्युली माझा गळा थोडासा खराब आहे, ठीक आहे, प्लीज बेअर विथ मी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7, द लीस्ट काउंट ऑफ स्टील रूल इज. बघा, स्टील रूलचा लिस्ट काउंट विचारलेला आहे. लक्षात ठेवा, स्टील रूलचा लिस्ट काउंट आहे 0.50 इन मेट्रिक सिस्टीम. पण जर ब्रिटिश सिस्टीम मध्ये विचारलं तर 1/64 इंच, ठीक आहे, 1/64 इंच हे इम्पॉर्टंट आहे. स्टील रूलचे डिफरंट डिफरंट टाइप्स पण असतात. मागचा जो आपण लेक्चर डिस्कस केला होता त्याच्यामध्ये आपण डिफरंट डिफरंट जे त्याचे स्टील रूल आहेत, ठीक आहे, स्केल्स जे आपण बघितले होते, श्रिंक रूल म्हणून एक आपण त्याच्यामध्ये एक क्वेश्चन पाहिला होता. तर हे क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप डीप मध्ये क्वेश्चन विचारले. आता उद्या जे आहे किंवा ह्याच्या नंतरचा जो पेपर होईल, मी मध्य प्रदेशचा जो टीओचा पेपर झालेला आहे तो डिस्कस करण्याचा प्रयत्न करेन. त्याच्यामध्ये स्टील रूलचे क्वेश्चन खूप चांगल्या क्वालिटीचे विचारले. तर हे टॉपिक छोटस टॉपिक आहे, बेसिक फिटिंग पण करून घ्या. ओके, क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8, द रिंग ऑइलिंग सिस्टीम. थोड्याच वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की जे ऑइलिंग सिस्टीम आहे त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जात आहे. तर बघा, द रिंग ऑइलिंग सिस्टीम इज ऑल्सो नोन एज. तर रिंग ऑइलिंग सिस्टीमला स्प्लॅश फीड सिस्टीम पण म्हटलं जाते. ऑल्सो नोन एज, ठीक आहे, ऑल्सो नोन एज हे नाही का खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जसं की तुमचं सॉन नट आहे त्याला ऑल्सो नोन एज, प्रत्येकाचं एक डिफरंट नाव आहे. तर जर तो डिफरंट नाव पण खूप इम्पॉर्टंट झाला इथे, कसं एका अल्टरनेटिव्ह नावावरून एक क्वेश्चन, एक क्वेश्चन म्हणजे काय आपले 2 मार्क, आणि 2 मार्क म्हणजे काय आपला रँक कुठला कुठे शतक होऊ शकतो. तर एक एक क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. ओके, कारण कसं आहे ना, तुमचे क्वेश्चन खूप कमी आहे, 40 क्वेश्चन आहे, आणि 40 क्वेश्चन असल्यामुळे नाही का इथे तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन येणं गरजेचं आहे, नाही तर प्रोबॅबिलिटी खूप कमी होऊन जाते जर एखादा पण क्वेश्चन चुकला तर. अॅक्युरेसी हायली इम्पॉर्टंट फॉर युअर पेपर, ITSEBT2 पेपर. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग वेल्डिंग प्रोसेस युजेस कार्बन डायऑक्साइड. कोणता, गॅस टंगस्टन आर्क वेल्डिंग, सबमर्ज आर्क वेल्डिंग, शिल्डेड मेटल आर्क वेल्डिंग या गॅस मेटल आर्क वेल्डिंग. तर कोणती वेल्डिंग अशी आहे जी कार्बन डायऑक्साइड युज करते. तर लक्षात ठेवा, गॅस मेटल आर्क वेल्डिंग जी आहे GMAW ही कार्बन डायऑक्साइड युज करत असते, यालाच मिग वेल्डिंग पण म्हटलं जाते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10, विच हँड टूल इज यूज टू फॉर्म इंटरनल थ्रेड इन अ होल. तर बघा, एखादा असा होल आहे त्याच्यामध्ये आपल्याला इंटरनल थ्रेड्स पाडायचे आहेत. कसे पाडायचे, इंटरनल थ्रेड पाडायचे. आणि एखादा वर्कपीस असेल त्याच्यामध्ये आपल्याला, एखादा वर्कपीस आहे सपोज, हा एक वर्कपीस आहे, त्याच्यामध्ये जर एक्सटर्नल थ्रेड्स पाडायचे असतील, हे क्वेश्चन विचारलं जाते. एक्सटर्नल थ्रेड पाडण्यासाठी कोणता टूल युज करतो आणि इंटरनल थ्रेड पाडण्यासाठी कोणता. तर इंटरनल थ्रेड पाडण्यासाठी आपण टॅपचा उपयोग करतो आणि एक्सटर्नल जे थ्रेड असतात त्याच्यासाठी आपण डाईचा उपयोग करतो.
ठीक है, डाइस का उपयोग करते हैं। नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 11, विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ फॉलोइंग बेल्ट मटेरियल कैन विदस्टैंड एसिडिक एंड वेट कंडीशन। द बेल्ट वर्क पर क्वेश्चन आया था तुम्हारा, डिफरेंट डिफरेंट टाइप ची बेल्ट, तर एसिडिक एंड वेट वेट कंडीशन, एसिडिक एसिडिक कंडीशन मध्ये पण आणि वेट कंडीशन मध्ये पण तो जो बेल्ट आहे तो सस्टेन करेल असा कोणता बेल्ट आहे, तर तो आहे तुमचा बाल्टा बालाटा बेल्ट। ठीक आहे, कोणता बालाटा बेल्ट। मी थोडं फास्ट ह्याच्यासाठी घेते कारण खूप सारे क्वेश्चन्स आहे आणि एका तासाच्या वरती व्हिडिओ झाला तर थोडस मोनोटोनस होऊन जाईल, दॅट्स वाय। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 12, हाऊ कॅन अल्युमिनियम बी आयडेंटिफाय विज्युअली इन अ ग्रुप ऑफ वर्कपीस मेड ऑफ अल्युमिनियम ब्रास कॉपर अँड माइल्ड स्टील। तर बघा, असे ग्रुप ऑफ वर्कपीस ठेवलेले आहे, एक आहे तुमचा कॉप अल्युमिनियमचा, एक आहे कॉपरचा, एक आहे माइल्ड स्टीलचा आणि एक आहे ब्रासचा। तर तुम्ही कसं ओळखणार किंवा अल्युमिनियमचा कोणता आहे? तो ऑप्शन बघा, हाय डक्टिलिटी, ऑब्झर्विंग सिल्वर सिल्वरी अपिअरन्स, ऑब्झर्विंग कटिंग चिप्स अँड लाईट वेट। तर सिंपल आहे, तुमचा जे अल्युमिनियमचा वर्कपीस असेल तो कसा असेल, एकदमच सिल्वरी अपिअरन्स असेल। घरात तुम्ही जर माइल्ड स्टीलचं एक भांडं ठेवलं आणि एक अल्युमिनियमचं भांडं ठेवलं, लगेच लक्षात येते अल्युमिनियमचं कोणता आहे ते। ओके, तर ऑप्शन सेकंड इज द राईट आन्सर, ऑब्झर्विंग सिल्वरी अपिअरन्स वी कॅन आयडेंटिफाय द अल्युमिनियम वर्कपीस। क्वेश्चन नंबर 13, व्हॉट इज द ऍक्युरेसी ऑफ वर्नियर हाइट गेज। तर वर्नियर हाइट गेज ची ऍक्युरेसी तीच असते जी वर्नियर कॅलिपरची असते। काय आहे मग ते? 0.02 mm आणि 0.01 mm कशाची असते? ही तुमची असते मायक्रोमीटरची ऍक्युरेसी। ऍक्युरेसी म्हणा किंवा लिस्ट काउंट म्हणा, बोथ आर द सेम। क्वेश्चन नंबर 14, विच ऑफ द फॉलोइंग इज यूज टू लॉक द पाईप ऍट वन एंड। तर एखादा पाईप आहे, ओके, एखादा पाईप आहे, तुम्हाला जे आहे ह्या पाईपचा ह्या साईडला ब्लॉक करायचा आहे। ठीक आहे, हे एरिया इकडून ब्लॉक करायचा आणि तुम्हाला फ्लो इकडेच न्यायचा आहे, तुमचा जो पण फ्लूड असेल, तर वॉटरचा फ्लूड, वॉटर सपोज, तर वॉटरचा फ्लो तुम्हाला ह्याच साईडला न्यायचा, इकडे नाही आणायचा, तर काय करावं लागेल? मग हा जो हिस्सा आहे त्या वर्क त्या पाईपचा तो तुम्हाला ब्लॉक करावा लागेल। तर ब्लॉक करण्यासाठी दोन मेथड युज केले जातात, एक असते तुमचा प्लग, ठीक आहे, एक असते तुमचा प्लग आणि एक असते तुमची कॅप। तर प्लग केव्हा यूज केले जाते हे क्वेश्चन येतं बघा, प्लग जेव्हा तुमचा जो पाईप आहे, तुमचा जो पाईप आहे त्याच्यामध्ये जर इंटरनल थ्रेड असतील, कसे इंटरनल थ्रेड पाडलेले असतील, तेव्हा आपण तिथे जाऊन प्लगचा इस्तेमाल करतो। ओके, पण जर तुमच्या पाईप मध्ये एक्सटर्नल थ्रेड प्रोव्हाइड केलेले आहेत, कसे एक्सटर्नल थ्रेड प्रोव्हाइड केले आहेत, तर तिथे तुम्ही कॅपचा उपयोग करता। ओके, कशाचा उपयोग करता? कॅपचा उपयोग करता। मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे पाईप फिटिंग, एक्स्ट्रीम इम्पॉर्टंट, दिस इज द फेवरेट टॉपिक आहे, पाईप फिटिंग करून जा। ओके, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 15, विच नट कॅन बी इझिली ऑपरेटेड विथ द थंब अँड फिंगर। तर विंग नट इज ऑल्सो टीसीएस ऑप्सेस्ड, टीसीएस खूप जास्त ऑप्सेस्ड आहे विंग नट बद्दल आणि ह्याच्याबद्दल एक क्वेश्चन तुम्हाला हमखास भेटणार आहे तुमच्या ग्रुपमध्ये, लक्षात ठेवा। तर असा कोणता नट आहे जे तुम्ही फक्त तुमच्या हाताने म्हणजे तुमच्या थंबच्या फिंगरनीच ते ऑपरेट करू शकता? तर विंग नट अशा प्रकारे असते ह्याचा शेप, ठीक आहे, अशा प्रकारे हे। तर तुम्ही जे आहे तुमच्या थंबचा उपयोग करून प्रेशराइज करून ह्याला जे आहे तुम्ही फटाफट जे आहे इझिली अपलोड करू शकता। हे विंग नट कुठे जास्त उपयोगात आणतो? जिथे बार बार तुम्हाला असेंबली अँड डिसेंबली करावं लागेल तिथे। ओके, क्वेश्चन नंबर 16, द मेजर पर्पज ऑफ युजिंग गो अँड नो गो गेज इज टू यूज इट ऍज अ। तर गो अँड नो गो गेज जे असतात ते मेजरली कशासाठी उपयोगात आणले जाते? रेडियस गेज साठी, लिमिट गेज साठी, स्लिप गेज साठी, पिच गेज साठी। तर लक्षात ठेवा, हे लिमिट गेज साठी उपयोगात आणले जाते कारण गो अँड नो गेज जे आहे हे लिमिट गेजेस आहेत। हे काय करतात? आपण जेव्हा खूप सारे मल्टिपल प्रोडक्ट जेव्हा आपण प्रोड्यूस करतो, लाईक 1000-2000 प्रोडक्ट तुम्ही प्रोड्यूस करत आहे, तर प्रत्येकाला प्रत्येकाची डायमीटर मेजर करण्यासाठी किंवा त्याचं होलचं मेजरमेंट करण्यासाठी तुम्ही स्केल घेऊन बसणार नाही, तिथे वर्नियर कॅलिपर वगैरे किंवा काही कोणता पण इन्स्ट्रुमेंट घेऊन बसणार नाही, मग खूप जास्त वेळ लागून जाईल। तर मग तिथे काय करणार? मग लिमिट गेजचा उपयोग करणार। लिमिट गेजचा उपयोग करणार तर काय होणार? फटाफट जे आहे तुमची क्विकली तुमचं जे आहे चेकिंग होऊ शकते किंवा क्विकली तुमचं जे पण तुम्ही डायमेन्शन मेजर करणार आहे ते फास्ट होऊ शकतो। क्वेश्चन नंबर 17, व्हॉट टाईप ऑफ मेंटेनन्स इज द मोस्ट इफेक्टिव्ह वन। तर ब्रेकडाऊन मेंटेनन्स, शटडाऊन मेंटेनन्स, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स अँड करेक्टिव्ह मेंटेनन्स। तर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स जे असते हे सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह असते। प्रिव्हेंशन करणं म्हणजे
त्या मशीनचं ब्रेकडाऊन होण्या अगोदरच त्याचं इतका चांगल्याने मेंटेनन्स करणं की ब्रेकडाऊन होता कामा नाही. ठीक आहे, प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर म्हटलं जाते ना, ते आहे. क्वेश्चन नंबर 18, व्हॉट इज द लीस्ट काउंट फॉर व्हर्नियर बिवेल प्रोट्रॅक्टर. द व्हर्नियर बिवेल प्रोट्रॅक्टरचं लिस्ट काउंट आहे 5 मिनिटं. किती आहे 5 मिनिटं? एक्स्ट्रीम इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. द मेजरिंग फेसेस ऑफ स्लिप गेजेस आर फिनिश्ड बाय. तर स्लिप गेजेस जे आहे ह्याची जी मेजरिंग फेसेस असतात ते कशाने फिनिशिंग केली जाते. खूपच जास्त हायली फिनिश ह्याचा मेजरिंग फेस असला पाहिजे स्लिप गेजेसचा. लॅपिंग, हॉर्निंग, रिमिंग, ड्रिलिंग. तर हे तर ऑप्शन मध्ये हे ऑप्शन कटले असेच आता भांडण आहे लॅपिंग आणि हॉर्निंग मध्ये. लक्षात ठेवा स्लिप गेजेसचे जे मेजरिंग फेसेस असतात ते लॅपिंगनी फिनिश केले जाते. कशाने? लॅपिंगनी फिनिश केले जाते. जेव्हा स्लिप गेजेसचा एकमेकांवरती जेव्हा ते स्लिप गेजेस आपण रब करतो, ठीक आहे, हे जे रब केलं जाते ह्या ऑपरेशनला काय म्हटलं जाते असं पण एक क्वेश्चन येतो. तर लक्षात ठेवा ह्याला रिंगिंग ऑपरेशन म्हटलं जाते. याच्याने काय होणार, तुमचे स्लिप गेजेस एकमेकांना चिपकून जातात. ओके, स्लिप गेजेस कशात उपयोगात आणलं जाते. स्लिप गेजेसचा साईन बार सोबत उपयोग केला जातो, युज केला जातो. कशासाठी? अँगल मेजरमेंट साठी, टेपर मेजरमेंट साठी. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. द डिफरन्स बिटवीन मॅक्सिमम लिमिट ऑफ अ साईज अँड मिनिमम लिमिट ऑफ अ साईज इन असेंबलिंग प्रोडक्ट इज नोन एज. तर मॅक्झिमम लिमिट मायनस मिनिमम लिमिट ह्यालाच म्हटलं जाते टॉलरन्स. काय म्हटलं जाते? टॉलरन्स. तर ऑप्शन सी इज द राईट आन्सर ओव्हर हियर. क्वेश्चन नंबर 21, कन्व्हेन्शनली विच टाईप ऑफ सरफेस इज प्रोड्यूस बाय टर्निंग ऑपरेशन इन अ लेथ मशीन. तर लेथ मशीन वरती आपण वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन करू शकतो. टर्निंग करू शकतो, फेसिंग करू शकतो, नर्लिंग करू शकतो, ड्रिलिंग करू शकतो, रिमिंग करू शकतो. पण विचारले की तुम्ही जेव्हा टर्निंग करता तर कशा प्रकारचा तिथे मटेरियल बनतो. लक्षात ठेवा तिथे आपण सिलेंड्रिकल ऑब्जेक्ट आपला बनला जातो. ओके, कसा? सिलेंड्रिकल ऑब्जेक्ट आपला बनला जातो. क्वेश्चन नंबर 22, विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल इज यूज टू मेक अ टिप ऑफ अ सेंटर पंच. तर पंच जे आहे ते सेंटर पंच दोन प्रकारचे असतात. एक असतं तुमचं सेंटर पंच, एक असतं तुमचं प्रिक पंच. सेंटर पंचचा जो इन्क्लुडेड अँगल असतो तो असतो 90 डिग्री. प्रिक पंच मध्ये दोन पंच असतात. एक असतो तुमचा प्रिक पंच 30 डिग्री आणि प्रिक पंच 60 डिग्री. 60 डिग्री प्रिक पंचला डॉट पंच म्हटलं जाते आणि ह्या 30 डिग्री प्रिक पंचला प्रिक पंचच म्हटलं जाते. 90 डिग्री वाला जो सेंटर पंच आहे किंवा पंचेस ऍक्च्युली हा पंच बनलेले असते हाय कार्बन स्टीलचा. तुमचा क्वेश्चनच विचारला आहे की तुमचं जी टीप आहे सेंटर पंची ती कशाची बनलेली असते. तर ती बनलेली असते हाय कार्बन स्टीलची. वाय हाय कार्बन स्टील? हाय कार्बन स्टीलचंच का? कारण हाय कार्बन स्टीलचा जो वेअर रेझिस्टन्स असतो तो खूप चांगला असतो आणि जे वर्कपीस किंवा जे इन्स्ट्रुमेंट मल्टिपल टाइम्स अगेन अँड अगेन आपण यूज करत असतो वर्कशॉपमध्ये त्याचा वियर रेजिस्टन्स खूप चांगला असला पाहिजे. हायली वियर रेजिस्टन्स असला पाहिजे. जर वियर टियर होत गेला तर आपल्याला तो इन्स्ट्रुमेंट बार बार विकत घ्यावा लागेल आणि ते अफोर्डेबल नसणार. ओके, सेंटर पंच जो असतो हा कशासाठी युज केला जातो? तर सेंटर पंच जे आहे तुमचा जो होल आहे होलचं सेंटर दर्शवण्यासाठी आपण सेंटर पंचचा उपयोग करतो. ह्याच्याने काय होईल, जो तुमचा ड्रिल बीट असेल, ड्रिल बीट जेव्हा स्टार्टिंगला तुमचा ड्रिल बीट तुमच्या वर्कपीस मध्ये होल पाडण्यासाठी येईल तेव्हा त्याला एक प्रॉपर सिटिंग भेटून जाईल. 30 डिग्री प्रिक पंच कशासाठी युज केलं जाते? 30 डिग्री प्रिक पंच जे आहे हे तुमचा जो डिवायडर असतो डिवायडर साठी हे सिटिंग प्रोव्हाइड करते. आणि 60 डिग्री प्रिक पंच ज्याला डॉट पंच म्हटलं जाते हे तुमचं विटनेस मार्क साठी आपण इस्तेमाल करतो, उपयोगात आणतो. मला थोडीशी हिंदी बोलण्याची सवय, दॅट्स वाय हिंदी. ठीक आहे, हिंदी मध्ये सुरू आहे थोडस, बट आय एम इव्हॉल्विंग अराउंड मराठी टू. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 23, इफ यू वॉन्ट टू ड्रिल अ होल इन अ स्विच बोर्ड देन यू विल यूज अ वॉट. रॅडियल ड्रिल मशीन, बेंच ड्रिल मशीन, पिलर ड्रिल मशीन, हँड ड्रिल मशीन. आता हा क्वेश्चन जो आहे ऍज इट इज तुमच्या निम्मीच्या असाइनमेंट पुस्तकातून उचललेला आहे. तर जो पण माणूस म्हणत आहे ना की निम्मीच्या पुस्तकातून क्वेश्चन येत नाही त्याच्यासाठी माझ्याकडे एकच शब्द आहे, मूर्ख. कारण कसं आहे माहितीये का, तुमचा जो पेपर आहे तो आयटीआय लेवलचा पेपर आहे. ठीक आहे, आयटीआय लेवलचा पेपर आहे. भले तुमची इंजिनिअरिंग झाली असेल पण तिथे क्वेश्चन विचारण्याची जी पद्धत असेल ती स्मॉल म्हणजे नॉर्मलच असेल. नॉर्मल म्हणण्यापेक्षा एकदम इझी पद्धत असेल. तर हे लक्षात ठेवा, निम्मीचे असाइनमेंटचे बुक्स करणं गरजेचं आहे.
असाइनमेंटचे जे नेहमीचे असाइनमेंट आहेत फिटरचे चारीचे चारी असाइनमेंटची रेकॉर्डिंग झाली आहे. पण आधी मी 10 पीवायपी पेपर डिस्कस करणार आहे आणि हे जे चार तुमचे असाइनमेंट बुक आहेत ते सेमिस्टर 1 सेमिस्टर 2 सेमिस्टर 3 सेमिस्टर 4 रेकॉर्डिंग झाली आहे ते शेड्यूल करून ठेवेन मी. पहिले पीवायपी मग नंतर आपण नेहमीचं डिस्कस करू. तर हँड ड्रिल मशीन जे आहे ते तुमच्या स्विच बोर्ड मध्ये होल पाडण्यासाठी आपण उपयोगात आणतो. तुम्ही घरी यूज केली असेल. क्वेश्चन नंबर 24, विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस इज यूज फॉर सुपर फिनिशिंग ऑफ बोर्स इन फेरस मेटल. तर फेरस मेटल असेल, बोर म्हणजे काय, होल. तर त्या होलची सुपर फिनिश करायची आहे तुम्हाला. कशी सुपर फिनिश, तर तुम्ही कोणतं ऑपरेशन यूज करणार, फायलिंग, ड्रिलिंग, हॉर्निंग, ग्राइंडिंग. तर बघा, फायलिंगने तर काही सुपर फिनिश भेटणार नाही, ड्रिलिंगने तर ऑब्व्हियसली नाही. हॉर्निंग इज द राईट आन्सर. काय, हॉर्निंग इज द राईट आन्सर. हॉर्निंग मध्ये अब्रेसिव्ह स्टिकचा उपयोग करतो आपण. कशाचा, एब्रेसिव स्टिक. क्वेश्चन नंबर 25, विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ मल्टी पॉइंट कटिंग टूल, चिझल, हॅमर, फाइल, स्क्रॅपर. तर लक्षात ठेवा, तुमचा जो फाइल असतो हा मल्टी पॉइंट कटिंग टूल आहे. बाकी जे आहे, चिझल हे सिंगल पॉइंट कटिंग टूल आहे, हॅमरचं कटिंग टूल नाहीच आहे, स्क्रॅपर पण एका प्रकारे आपण बघितलं गेलं तर हे कटिंग टूल मध्ये येत नाही. तो आपण इस्तेमाल करतो कशासाठी, तर तुमचा जो स्क्रॅपिंग करण्यासाठी म्हणजे फिनिशिंग देण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द इन्क्लुडेड अँगल ऑफ लेथ डेट सेंटर. बघा, लेथ मध्ये दोन सेंटर प्रोव्हाइड केले असते. लेथ मध्ये जे आहे, तुम्ही लेथ मशीन कन्सिडर करा ही अशी, एक असतं तुमचा लाईव्ह सेंटर, एक असतं तुमचा डेट सेंटर. लाईव्ह सेंटरलाच आपण हेड स्टॉक म्हणतो अँड डेट सेंटरला आपण टेल स्टॉक म्हणतो. ठीक आहे, तर तुमचा जो डेट सेंटर आहे याच्यामध्ये इन्क्लुडेड अँगल किती प्रोव्हाइड केलेलं असतं हे विचारलंय, तर तो असतो तुमचा 60 डिग्री. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तुमचा जर पेपर, फिटरचा पेपर जर हार्ड करायचा असेल तर काय करू शकते एक्झामिनर, त्याच्यामध्ये वेल्डरचे क्वेश्चन टाकू शकते, दुसरं तुमचं टर्नरचे क्वेश्चन म्हणजे लेथ मशीनचे रिलेटेड क्वेश्चन टाकू शकते, पाईप फिटिंगचं क्वेश्चन टाकू शकते, देन तुमचं जे आहे शीट मेटल रिलेटेड थोडासा टॉपिक आहे तुमच्या सिलेबसमध्ये तो टाकू शकते. तर असे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहे, हायड्रॉलिक्स अँड न्यूमॅटिक्स हे टाकू शकते. तर असे काही इम्पॉर्टंट टॉपिक आणि हार्ड टॉपिक आहेत फिटरचे, जो एक्झामिनर जर तुमच्यासोबत खेळायचं असेल तर हे याच्यामध्ये थोडस खेळू शकतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज यूज टू होल्ड द पाईप बिटवीन 50 mm डायमीटर टू 150 mm डायमीटर, बेंच वाईज, सॉकेट रेंज, फुटप्रिंट रेंज, चेन पाईप रेंज. तर चेन पाईप रेंज जो आहे हे उपयोगात आणलं जाते जेव्हा तुमच्या पाईपची डायमीटर 50 mm असेल किंवा 150 mm असेल. ह्या दरम्यान जर तुमचे पाईपची डायमीटर असेल तर तुम्ही चेन पाईप रेंजचा उपयोग करणार. पण 50 mm च्या खाली जर तुमची डायमीटर असेल तर तुम्ही चेन पाईप रेंजचा उपयोग करणार का, नाही. लक्षात ठेवा, ठीक आहे, चेन पाईप रेंजचा उपयोग नाही करणार. मग तिथे तुम्ही काय युज करणार, तिथे तुम्ही स्टिल्सन पाईप रेंज युज करणार. ठीक आहे, स्टिल्सन पाईप रेंज, स्टिल्सन पाईप रेंज. फुटप्रिंट पाईप, जे फुटप्रिंट रेंज असते, फुटप्रिंट रेंज हे कुठे उपयोगात आणलं जाते, फुटप्रिंट रेंज. तर हे पाईप पकडण्यासाठी असते. ठीक आहे, पाईप म्हणा किंवा जे तुमचे सिलेंड्रिकल ऑब्जेक्ट आहे ते पकडण्यासाठी फुटप्रिंट रेंज जे आहे हे उपयोगात आणलं जाते जिथे कन्फाइंड एरिया आहे. कन्फाइंड एरिया किंवा रेस्ट्रिक्टेड एरिया, कमी जागा असेल तिथे फुटप्रिंट रेंज यूज केलं जाते. ओके, क्वेश्चन नंबर 28, द नंबर ऑफ फंडामेंटल टॉलरन्सेस इन इंडियन स्टँडर्ड सिस्टीम इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट, नोट इट डाऊन. टोटल 18 जे आहेत फंडामेंटल टॉलरन्स प्रोव्हाइड केले आहेत आपल्या इंडियन स्टँडर्ड सिस्टीम मध्ये. ठीक आहे, जसं आपलं IT 0, IT 01, IT 0, ठीक आहे, IT 1, IT 1, मग नंतर इथून IT 16 पर्यंत. ठीक आहे, हे असे प्रोव्हाइड केलेले असते. तर हे झाले, हे टोटल 16 आणि हे 2 18 अशा प्रकारे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग लॅपिंग अब्रेसिव्ह इज यूज फॉर ऑब्टेनिंग हाय क्वालिटी फिनिश. तर अब्रेसिव्ह वेगवेगळ्या प्रकारचे असतात, तर हाय क्वालिटी फिनिश देण्यासाठी कोणता अब्रेसिव्ह यूज केले जाते इन लॅपिंग प्रोसेस. तर लॅपिंग प्रोसेस मध्ये ऑप्शन बघा, अल्युमिनियम ऑक्साईड, एमरी क्लॉथ, कोर्स ग्रीन अब्रेसिव्ह, डायमंड. तर लॅपिंग विचारले तर अल्युमिनियम ऑक्साईड जे आहे हे यूज केले जाते हाय क्वालिटी फिनिश देण्यासाठी इन लॅपिंग प्रोसेस. क्वेश्चन नंबर 30, फाइंड द टॅब ड्रिल साइज इफ अ मेजर डायमीटर इज 10 अँड पिच इज 1.5 mm. तर टॅब ड्रिल साइजचा फॉर्म्युला काय असतो, ह्याच्यामध्ये असतं मेजर डायमीटर मायनस 2 इंटू
डेप्थ ऑफ थ्रेड, डेप्थ ऑफ थ्रेड, ठीक आहे. हा तुमचा फॉर्म्युला आहे, पण कधी कधी काय असते, हा जो आहे ही 100% अॅक्युरेसीसाठी उपयोगात आणतो, आणि एक असते 60% अॅक्युरेसी वाला. त्याच्यामध्ये काय असते, डॅब्रिल साईज इज इक्वल टू मेजर डायमीटर मायनस पिच. तर तुमचा जो हा क्वेश्चन आहे सेम असाच आहे. हे दोन्ही मेथड यूज करून तुम्हाला आन्सर काढावं लागेल, आणि मग ऑप्शन चेक करावं लागेल का तुमचा त्याच्यामध्ये ऑप्शन प्रोव्हाइड जो पण केला आहे कोणत्या मेथडने, 100% जर मी मेथडने जर तुमचा आन्सर प्रोव्हाइड करत असेल तो टिक करा, नसेल तर मग हे जे 60% वाला आहे हे टिक करा. तर इथे 60% आहे. तर मेजर डायमीटर किती आहे, 10 mm, आणि पिच किती प्रोव्हाइड केली, 1.5 mm. तर मायनस करा हे 5 अँड 8. 8.5 mm जे आहे तुमचा टॅब ड्रिल साईज आलेला आहे. तर ऑप्शन सी इज द राईट आन्सर ओव्हर हिअर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 31. ट्विस्ट ड्रिल्स आर मेड अप ऑफ विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल्स. जे तुमचे ट्विस्ट ड्रिल असते ते कशाने बनलेले असते, हा बनलेला असतो तुमचा हाय स्पीड स्टील, ठीक आहे, HSS, हाय स्पीड स्टील. क्वेश्चन नंबर 32. विच अमंग द फॉलोइंग इज द यूज ऑफ गो गेज. गो गेज जे असते, गो गेज अँड नो गो गेज कशासाठी उपयोगात आणलं जाते हे विचारलंय. टू चेक द सर्फेस फिनिश, नाही. टू मेजर द थ्रेड अँगल, नो. टू मेजर द थिकनेस ऑफ प्लेट, नो. टू चेक द साईज ऑफ होल. गो गेज जे आहे ते तुम्ही तुमचं मिनिमम जे होलची साईज आहे ते मेजरमेंट करण्यासाठी उपयोगात आणलं जाते, आणि नो गो गेज कशासाठी उपयोगात आणलं जाते, मॅक्सिमम साईज मेजर करण्यासाठी. एकदम सिंपल आहे, तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये पण अभ्यासला असेल नो गो 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 गेज, जे म्हणजे लिमिट गेज आहे ते तुम्ही अभ्यासला असेल, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 33. व्हॉट इज अ व्हर्नियर बिवेल प्रोट्रॅक्टर मेजर ऑफ. तर थोड्या वेळापूर्वीच आपण बघितलं व्हर्नियर बिवेल प्रोट्रॅक्टर, बिवेल प्रोट्रॅक्टरचा जो डिस्काउंट असतो तो असतो 5 मिनिट्स, आणि हे उपयोगात आणलं जाते अँगल मेजरमेंट साठी. कशासाठी, अँगल मेजरमेंट साठी. सिम्पल क्वेश्चन 34. विच ऑफ द फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट इज नॉट यूज टू मेजर द अँगल्स. ऑप्शन बघा, प्रोट्रॅक्टर हेड, सॉरी प्रोट्रॅक्टर हेड, ऑप्टिकल फ्लॅश, बिवेल प्रोट्रॅक्टर अँड क्लिनोमीटर्स. तर हे लक्षात ठेवा, ऑप्टिकल फ्लॅट जे आहे हे अँगल मेजरमेंट करण्यासाठी उपयोगात नाही येणार, बाकीचे जे इन्स्ट्रुमेंट आहे हे अँगल मेजरमेंट करण्यासाठी उपयोगात आणलं जाते. क्वेश्चन नंबर 35. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टाइप ऑफ कंपॅरेटर. कंपॅरेटर वेगवेगळ्या प्रकारचे असतात, जसं ऑप्टिकल कंपॅरेटर, हायड्रॉलिक, न्यूमॅटिक, पण मॅन्युअल कंपॅरेटर प्रकार असा कोणताही प्रकार नाही आहे कंपॅरेटरचा. ओके, क्वेश्चन नंबर 36. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट यूज टू कनेक्ट टू शाफ्ट टुगेदर इन ऑर्डर टू ट्रान्समिट द पॉवर. तर एखादा शाफ्ट आहे, असे दोन शाफ्ट आहेत, असे दोन शाफ्ट आपण कनेक्ट करतो कशासाठी, ट्रान्समिट करण्यासाठी टॉर्क किंवा पॉवर एका शाफ्ट मधून दुसऱ्या शाफ्ट मध्ये. तर तो कोणता असा फॉलोइंग असा आहे जे आपण यूज नाही करत ट्रान्समिट करण्यासाठी. तर बॉल बेरिंग आपण पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी उपयोगात नाही आणतो, ठीक आहे. कपलिंग, बोल्ट अँड की जे आहे हे पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी उपयोगात आणलं जाते. क्वेश्चन नंबर 37. व्हॉट इज द पर्पज ऑफ नॉन रिटर्न वॉल इन अ वॉटर पाइपलाईन. ह्या शब्दातच आन्सर भेटलेला आहे, नॉन रिटर्न वॉल. तर नॉन रिटर्न वॉल जे आहे हे वन वे फ्लो इनेबल करून देते, ठीक आहे. वन वे फ्लो इनेबल करून देते म्हणजे तुमचा जो फ्लो होईल तो वन वेच होणार आहे, टू वे नाही. नॉन रिटर्न वॉल, नॉन रिटर्न म्हणजे काय, मागे येण्याची काही गरज नाही, सिंपल. क्वेश्चन नंबर 38. द लेंथ ऑफ साइन बार इज द डिस्टन्स बिटवीन व्हॉट. तर बघा तुमचा साइन बार एका अशा प्रकारे असतो. लेट मी जस्ट ड्रॉ दिस. तर इथे रोलर प्रोव्हाइड केलेले असतात, ठीक आहे, रोलर प्रोव्हाइड केले असतात. तर हे रोलर जे आहे, हे रोलर चे डिस्टन्स, ठीक आहे, हे रोलर चा डिस्टन्स, सेंटर डिस्टन्स हाच तुमचा त्या साइन बारचा लेंथ असतो, ठीक आहे. द सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन द रोलर्स इज द लेंथ ऑफ दॅट साइन बार. क्वेश्चन नंबर 39. विच ऑफ द फॉलोइंग गेजेस इज यूज टू चेक द वायर डायमीटर. कोणता गेज उपयोगात आणलं जाते टू चेक द वायर ऑफ अ डाय वायर डायमीटर, म्हणजे एखाद्या वायरचा जर डायमीटर तुम्हाला मेजर करायचा असेल तर कोणता गेज उपयोगात आणणार. ब्लेड गेज, रेडियस गेज, रिपेअर गेज, कसला गेज आहे हा, अँड वायर गेज. तर स्टँडर्ड वायर गेज जो आहे, स्टँडर्ड वायर गेज आपण वायरचा डायमीटर मेजर करण्यासाठी उपयोगात आणतो, आणि स्टँडर्ड वायर गेज जो आहे
तुमच्या शीटची थिकनेस मेजर करण्यासाठी पण आपण याचा उपयोग करतो. स्टँडर्ड वायर गेज अशा गोल असतो, ठीक आहे, असं सर्क्युलर फॉर्मॅट मध्ये असतो, आणि जसं जसं तुमच्या स्टँडर्ड वायर गेजची व्हॅल्यू वाढत जाते तशी तशी तुमची जी शीटची थिकनेस आहे आणि तुमच्या वायरची डायमीटर आहे ती कमी कमी होत जाते. हे पण एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 40, द टाइप ऑफ थ्रेड यूज इन लीड स्क्रू ऑफ अ लेथ इज. तो तुमचा लीड स्क्रू जो असतो लेथचा, तो कोणता त्याच्यामध्ये थ्रेड प्रोव्हाइड केला असतो? वर्म थ्रेड, स्क्वेअर थ्रेड, नकल थ्रेड, बटरस थ्रेड. लक्षात ठेवा, इथे जर ऍक्मे थ्रेड असला असता ना ऑप्शन मध्ये तो आन्सर असला असता, पण इथे ऍक्मे थ्रेड नाहीये म्हणून स्क्वेअर थ्रेड हे आन्सर आहे. कधी कधी काय असते, ऍक्मे थ्रेड, स्क्वेअर थ्रेड हे ट्रॅपेझोइडल, जे आपले ट्रॅपेझोइडल थ्रेड आहे त्यांचे प्रकार आहे. तर तुम्हाला ऑप्शन्स मध्ये बघावं लागेल, एकापेक्षा जास्त पण आन्सर्स असतात, पण कसं आहे की जे एक्स्ट्रीम एक्स्ट्रीम करेक्ट आन्सर आहे ते तुम्हाला तिथे टिक करावं लागेल, ठीक आहे. तर ऍक्मे असलं असतं तर ऍक्मे टिक केलं असतं, पण ऍक्मे नाहीये म्हणून स्क्वेअर थ्रेड इथे करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 41, द डायमेन्शन ऑफ नट इज एक्सप्रेस्ड इन द टर्म्स ऑफ. तर स्पेसिफिकेशन प्रत्येक ह्याचं विचारलं जाते. इथे विचारलं तुम्हाला नटचं, तर नट जेव्हा तुम्ही एक्सप्रेस करता ह्याचं डायमेन्शन, तर नॉमिनल डायमीटर ऑफ द बोल्ट, बोल्ट जिथे तुम्ही यूज करणार ते नट, त्याचं नॉमिनल डायमीटर एक्सप्रेस केलं म्हणजे तुमच्या नटची डायमेन्शन तुम्ही एक्सप्रेस करू शकता. क्वेश्चन नंबर 42, विच ऑफ द फॉलोइंग गेज इज यूज टू डिटरमाइन द पिच ऑफ अ थ्रेड. तर थ्रेडची पिच काय असते? हे थ्रेड आहे, ठीक आहे. तर ह्या थ्रेडचा जे दोन कॉन्सिक्युटिव्ह थ्रेड मधला जो डिस्टन्स असतो हे असतो पिच. तर ह्या पिचची एखाद्या थ्रेडचा जो पिच मेजर करायचा असेल तर तुम्ही कोणता इन्स्ट्रुमेंट युज करणार किंवा कोणता गेज युज करणार? फिलर गेज? नो. फिलर गेज कशासाठी उपयोगात आणलं जाते? दोन मेटिंग पार्ट असतील, ठीक आहे, दोन मेटिंग पार्ट असतील, त्यांचा त्यांचा मधला जो डिस्टन्स आहे, त्यांच्यामधला जो गॅप आहे तो मेजर करण्यासाठी आपण फिलर गेजचा उपयोग करतो. ओके. रेडियस गेज? नो. रेडियस गेज इज यूज टू मेजर द रेडियस. स्क्रू पिच गेज? स्क्रू पिच गेज जे आहे ते तुमच्या पिचची, तुमच्या थ्रेडची पिच डिटरमाइन करण्यासाठी उपयोगात आणलं जाते. क्वेश्चन नंबर 43, द प्रॉपर्टी ऑफ मेटल टू ड्रॉ इन टू थीन शीट इज टर्म एज. तर मेटलच्या प्रॉपर्टी वरून दोन क्वेश्चन कन्फर्म आहेत, ठीक आहे, कन्फर्म. तर प्लीज, मेटल प्रॉपर्टी तुमचा फर्स्ट सेमिस्टरचाच टॉपिक आहे, वाचून घ्या. त्याच्यामधले जे डायग्राम्स आहेत ना तेही लक्षात ठेवा. जसं की एक क्वेश्चन आला होता, त्याच्यामध्ये असे दोन तुम्हाला मटेरियल, असे दोन मायक्रोस्ट्रक्चर प्रोव्हाइड केले आहे. एक रॉट आयनचा आय थिंक मायक्रोस्ट्रक्चर प्रोव्हाइड केले आहे आणि एक नॉड्युलर कास्ट आयनचा दिले वाटतं, अशा प्रकारे आणि एक असं असं. तर ते पण इम्पॉर्टंट आहे, ते बघून घ्या. ते टॉपिकच खूप इम्पॉर्टंट आहे. तर असा कोणता मेटलची प्रॉपर्टी आहे ज्याच्याने तुम्ही थीन शीट्स, ठीक आहे, थीन शीट्स म्हणजे पतला जो फॉइल असतो ना तशा प्रकारचे पण बनवू शकता. तर ती आहे तुमची मॅलेबिलिटी. मॅलेबिलिटी मध्ये हॅमरिंग करून, ठीक आहे, हॅमरिंग करून तुम्ही थीन शीट्स बनवू शकता त्या मेटलचे. डक्टिलिटी मध्ये काय असते? डक्टिलिटी मध्ये वायर बनवू शकता तुम्ही टेन्साईल स्ट्रेंथचा उपयोग करून. इथे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथचा उपयोग केला जाते आणि इथे जे आहे तुम्ही टेन्साईल स्ट्रेंथचा उपयोग करतो किंवा टेन्साईल स्ट्रेसचा उपयोग करतो. नेक्स्ट क्वेश्चन, शिअरिंग द शीट्स इन टू टू पीसेस ऑर मोर इज नोन एज. शेअरिंग म्हणजे कट करणे, ठीक आहे. एक शीट प्रोव्हाइड केली आहे तुमच्याकडे, सपोज माइल स्टीलची शीट प्रोव्हाइड केली आहे, त्याला तुम्ही दोन भाग म्हणजे दोन अशा पोर्शन मध्ये कट करत आहे. तर ते कोणत्या टू पीसेस मध्ये कट करणे, तर ह्याला काय म्हटलं जाते? ग्रुईंग नाही, नॉचिंग नाही, लॅन्सिंग नाही, पार्टिंग. पार्टिंग करणं म्हणजे काय? दोन हिस्से बनवणे. ओके. क्वेश्चन नंबर 54, ड्रिल चक्स आर फिटेड ऑन द ड्रिल मशीन स्पिंडल बाइंडिंग्स ऑफ. तर बघा, जे तुमचा ड्रिल बीट असतो, सपोज हे तुमचा ड्रिल बीट आहे, कन्सिडर इट, रफ मध्ये ड्रॉ करत आहे मी, ठीक आहे. हा जो ड्रिल बीट आहे तुम्ही डायरेक्टली स्पिंडल मध्ये माउंट नाही करू शकत, कारण कधी कधी काय असते, तुमचा स्पिंडलचा जो डायमीटर आहे आणि तुमचा ड्रिल बीटचा जो ड्रिल बीटचा जो शँकचा डायमीटर आहे तो डिफरंट डिफरंट असू शकते. मग काय करणार? तर तेव्हा जे आहे ह्याला चक मध्ये माउंट केले जाते आणि हा चक जो आहे तो आर्बर मध्ये माउंट केला जाते, ठीक आहे, आर्बर मध्ये माउंट केला जाते आणि नंतर तो तुमच्या स्पिंडल मध्ये माउंट केला जातो. अशा प्रकारचा असतो तुमचा आर्बर, ठीक आहे. आता हा ह्याच्यामध्ये तुमचा चक माउंट होणार, ठीक आहे, चक.
आणि ह्या छकच्या मध्ये तुमचा ड्रिल बीट असेल, तर खूप अशी कॉम्प्लिकेटेड आहे. कधी कधी काय असते की तुमचा ड्रिल बीटचा जो शँक आहे तो तुमच्या छक पेक्षा पण मोठा झाला, मग काय करायचं, तर तिथे मग आपण स्लीवचा उपयोग करतो आणि मग ही स्लीव डायरेक्टली स्पिंडल मध्ये जाणार. अजून काय असते, तुमचा टेपर शँक प्रोव्हाइड केलेला असते ड्रिल बीट मध्ये. ठीक आहे, हे ड्रिल बीट आहे, तर ह्याच्यामध्ये जे आहे हे ड्रिल बीट आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये हे टेपर शँक प्रोव्हाइड केले, तर हे टेपर शँक प्रोव्हाइड केले ह्याचा डायमीटर तुमच्या स्लीव पेक्षा पण मोठा, मग काय करायचं, मग ते टेपर सॉकेट मध्ये टाकायचं आणि मग हे टेपर सॉकेट तुमच्या स्पिंडल मध्ये जाणार. तर खूप मोठा असं क्वेश्चन इथे बनू शकते. तर हा टॉपिक आय थिंक थर्ड सेमिस्टर मध्ये तुमच्या दिलेला आहे ड्रिल बीट बद्दल, हे वाचून घ्या. ओके, क्वेश्चन नंबर 46, व्हॉट इज द परसेंटेज ऑफ टीन इन सॉफ्ट सोल्डर. अच्छा, मी अशी प्रत्येक सेमिस्टरचं का सांगत आहे तुम्हाला, कारण मी जेव्हा अभ्यास केला होता एएलपी सीबीसी 2 साठी, मी जो आहे फिटर आणि आरएसी हे दोन्ही अभ्यास केलेला, आरएसी चूज केला होता मी, पण फिटरचा माझा भरपूर अभ्यास झाला होता. नंतर चूज करण्यासाठी दोन वेळा तिथे ऑप्शन्स प्रोव्हाइड केले होते, त्याच्यामुळे मला प्रत्येक सेमिस्टर फिटरचा प्रत्येक सेमिस्टरचा प्रत्येक गोष्ट पाठ असल्यासारखं आहे. त्याच्या फिटर मी खूप चांगले शिकू शकते. ठीक आहे, तर शिकून घ्या माझ्याकडून. ओके, तर इथे काय म्हणत आहे की जे सॉफ्ट शोल्डर आहे तुमचा, सॉफ्ट शोल्डर शोल्डर जे असतो हा एक अलॉय असतो टिन आणि लीडचा. ठीक आहे, तर सॉफ्ट शोल्डर मध्ये 63% टिन असते आणि 37% लीड प्रोव्हाइड केलेलं असते. तर क्वेश्चनच विचारलं होतं की टीन किती पर्सेंट आहे, तर 63%. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 47, विच मटेरियल इज यूज टू मेक पॉवर हॅक्सॉ ब्लेड. तर जे हॅक्सॉ ब्लेड असते, हॅक्सॉ ब्लेड हे बनलेलं असते तुमच्या हाय स्पीड स्टीलचा. कशाचा मटेरियल जो असतो तो असतो हाय स्पीड स्टील किंवा लो अलॉय स्टील पण म्हटलं जाते याला. ठीक आहे, हाय हॅक्सॉ ब्लेड जे आहे हे दोन प्रकारचे असतात, एक असते ऑल हार्ड हॅक्सॉ ब्लेड आणि एक असते सिम्पल तुमचं फ्लेक्सिबल हॅक्सॉ ब्लेड. फ्लेक्सिबल हॅक्सॉ ब्लेड मध्ये जे तुमचे टीथ असतात फक्त तेवढंच टीथ, म्हणजे हे सपोज तुमचं हे हॅक्सॉ आहे, हॅक्सॉचं ब्लेड आहे. ठीक आहे, हॅक्सॉ ब्लेड आहे, तर हे जे आहे फक्त इथे तुमचे टीथ, तर तुम्ही फक्त ह्या टीथचीच हार्डनिंग केली तर ती तुमची झाली फ्लेक्सिबल ब्लेड. पण तुम्ही ओव्हरऑल इथून पर्यंत ह्या पूर्ण ह्या इथून इथपर्यंत पूर्ण ब्लेडची जर हार्डनिंग केली तर ती तुमची झाली ऑल हार्ड ब्लेड. ओके, क्वेश्चन 48, व्हॉट इज द पर्पज ऑफ ग्लोब वॉल इन अ पाइपलाइन. तर जो ग्लोब वॉल असते, मी तुम्हाला सांगितलंय पाइप फिटिंग एक्स्ट्रीम इम्पॉर्टंट, हायड्रॉलिक न्यूमॅटिक सिस्टम इज एक्स्ट्रीम इम्पॉर्टंट, हे टीसीएस चे फेवरेट टॉपिक्स आहेत, हे टीसीएस विचारतेच म्हणजे विचारते. तर तुमचं जे ग्लोब वॉल आहे ते कशासाठी उपयोगात आणलं जाते, व्हॅक्युम अवॉइड करण्यासाठी, स्ट्रेंथ प्रोव्हाइड करण्यासाठी जॉईंट मध्ये, किंवा कंट्रोल द वॉटर फ्लो और अवॉइड वॉटर फ्रॉम द गेटिंग हिटेड. तर तुमचा जो वॉटर फ्लो आहे ते कंट्रोल करण्यासाठी आपण ग्लोब वॉलचा उपयोग करतो. कशाचा ग्लोब वॉलचा उपयोग करतो, इट कंट्रोल्स द वॉटर फ्लो. क्वेश्चन नंबर 49, व्हॉट इज द क्रॉस सेक्शनल साइजेस ऑफ स्लिप गेजेस. तर स्लिप गेजचं स्लिप गेज इम्पॉर्टंट छोटे छोटे टॉपिक्स आहेत तुमचे, चांगल्याने जर तुम्ही पूर्ण सिलेबस कम्प्लीट केला ना 100% पण मार्क्स येऊ शकतात तुम्हाला, 80 out of 80 पण येऊ शकतात, हे गॅरंटी आहे, लिहून घ्या. तर बघा, स्लिप गेजेसचा जो क्रॉस सेक्शन आहे तो असतो तुमचा 32 mm by 9 mm. ठीक आहे, ऑप्शन डी इज द राईट आन्सर. क्वेश्चन 50, व्हॉट विच ऑफ द फॉलोइंग टाइप्स ऑफ गिअर सेट इज यूज टू चेंज द रोटरी इन टू लिनियर मुवमेंट ऑफ वाईस वर्सा. तर कोणतं गिअर सिस्टीम यूज केलं जाते त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा रोटरी मोशन, ठीक आहे, रोटरी मोशन लिनियर मोशन मध्ये कन्वर्ट करणार किंवा लिनियर मोशन रोटरी मोशन मध्ये कन्वर्ट करणार. तिथे आपण रॅक अँड पिनियनचा उपयोग करतो. कशाचा? रॅक अँड पिनियनचा उपयोग करतो. फाउंडेशन बोल्ट, फाउंडेशन बोल्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे, बघून घ्या. ह्याचे डायग्राम वरतीच क्वेश्चन विचारते जास्त करून केसेस. तर हा कोणत्या प्रकारचा फाउंडेशन बोल्ट आहे? आय बोल्ट आहे, आय फाउंडेशन बोल्ट आहे, रॅक फाउंडेशन बोल्ट आहे, लुईस फाउंडेशन बोल्ट आहे किंवा बेंट फाउंडेशन बोल्ट आहे. तर हा जो आहे तुमचा हा बेंट फाउंडेशन बोल्ट आहे. ठीक आहे, ऑप्शन डी इज द राईट. क्वेश्चन नंबर 52, आयडेंटिफाय द स्टँडर्ड फॉर्म ऑफ पाईप थ्रेड फ्रॉम द गिवन ऑप्शन. तर पाईप थ्रेड साठी स्टँडर्ड फॉर्म कोणता, स्टँडर्ड फॉर्म कोणता प्रोव्हाइड केला आहे, तो आहे तुमचा ब्रिटिश स्टँडर्ड पाईप. ठीक आहे, ब्रिटिश स्टँडर्ड पाईप हा जो आहे पाईपचा फॉर्म
थ्रेडचा फॉर्म, सॉरी थ्रेडचा फॉर्म प्रोव्हाइड केलेला आहे. ब्रिटिश स्टँडर्ड विथ वर्ड थ्रेड, ब्रिटिश असोसिएशन थ्रेड, हे जे थ्रेड्स आहेत यांचं जे आहे बघा, हे जे बी ए थ्रेड आहे तुमचा असोसिएशन थ्रेड, ह्याचा इन्क्लुडेड अँगल असतो 47.5 डिग्री. बाकी हे जे दिले ह्यांचा इन्क्लुडेड अँगल असतो 55 डिग्री. हे पण विचारलं जातं. क्वेश्चन नंबर 53, विच टाइप ऑफ थ्रेड इज यूज इन स्क्रू जॅक. स्क्रू जॅक तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये एकदा तरी ह्याची ड्रॉइंग ड्रॉ केलीच असेल, ठीक आहे. तर ह्याचा जो स्क्रू जॅक असतो, अशा प्रकारचे ह्याचे थ्रेड प्रोव्हाइड केले असतात. तर हे थ्रेड कोणत्या प्रकारचे आहेत? तर हे थ्रेड आहे तुमचे स्क्वेअर, स्क्वेअर थ्रेड. कसे थ्रेड आहेत? स्क्वेअर थ्रेड. ऑप्शन बी इज द राईट आन्सर ओव्हर हियर. क्वेश्चन नंबर 54, विच ऑफ द फॉलोइंग फाइल इज कॉमनली यूज फॉर फिनिशिंग इन साइड द टीथ ऑफ गियर व्हील्स. द गियर व्हील्स आहे, ठीक आहे, गियर व्हील्स आहेत त्याची, सपोज हे गियर आहे, ठीक आहे. तर ह्यांची जे आहे फाइलिंग करायची असेल तर कोणती फाईल युज करणार? मिल सॉ फाईल नाही, हे तुमचे जे वूड सॉ असते, ठीक आहे, वूड सॉ, ह्याची फाईलिंग करण्यासाठी आपण मिल सॉ फाईलचा उपयोग करतो. बॅरेट फाईल, यस, बॅरेट फाईलचा उपयोग केला जाते गिअरचे दात फिनिशिंग करण्यासाठी. राईफ जे रिफलर फाईल असते, रिफलर फाईल असायला पाहिजे इथे. रिफलर फाईल जे आहे हे सिल्वर स्मिथ यूज करतो. कोण? सिल्वर स्मिथ यूज करतो. डाय सिंकिंग मध्ये यूज केलं जाते. तर प्रत्येक फाईलचा एक उपयोग आहे. ते प्रत्येक फाईल पाठ करून घ्या. आय थिंक 7-8 फाईल आहे, जास्त नाही आहे. सगळं पाठ करून घ्या. ओके, क्वेश्चन नंबर 55, व्हॉट इज मेटल्स अबिलिटी टू विथस्टँड वियर, एब्रेशन, पेनिट्रेशन इज कॉल्ड. तर मटेरियलची अशी कोणती प्रॉपर्टी आहे जी वियर रेजिस्ट करू शकते, एब्रेशन रेजिस्ट करू शकते अँड पेनिट्रेशन रेजिस्ट करू शकते? तर ती तुमची आहे हार्डनेस प्रॉपर्टी. कोणती प्रॉपर्टी? हार्डनेस प्रॉपर्टी. हार्डनेस प्रॉपर्टी जी आहे हे कटिंग, कटिंग टूल मध्ये असणं गरजेचं आहे. कटिंग टूल मध्ये असणं एक्स्ट्रीम गरजेचं आहे. म्हणजे लोहा ही लोहे को काटता येवाला जो स्विन असते ना, त्याच्यामध्ये हार्डनेस प्रॉपर्टी असते. टफनेस काय असते? हार्डनेस आणि टफनेस मध्ये फरक काय बघा. हार्डनेस ही तुमची सरफेस प्रॉपर्टी आहे. सरफेस प्रॉपर्टी म्हणजे मी नेहमी हे एक्झाम्पल देते, तुमची स्किन आहे. तुम्ही स्किन वरती तुम्ही जेव्हा तुमचं नख फिरवणार, ठीक आहे, तुमचं जेव्हा नाखून जेव्हा तुम्ही फिरवणार, ठीक आहे, नेल, तेव्हा तुमच्या स्किन वरती ते कसे होईल? तुमची स्किन ते सहन करणार नाही. पण तेच जर तुम्ही तुमच्या कोणत्या हार्ड मटेरियल वरती, हार्ड मटेरियल वरती जर ते फिरवणार, तर तिथे कसलाही काही प्रॉब्लेम होणार नाही त्या सर्फेस वरती. तर ती झाली हार्डनेस प्रॉपर्टी. पण टफनेस प्रॉपर्टी कशी? की अचानक काही लोड आला, सपोज तुम्हाला कोणीतरी अचानक थप्पड मारलं, ठीक आहे, जस्ट कोणीतरी तुम्हाला स्लॅप केलं, थप्पड मारला, तरी पण तुम्ही बिलकुल तिथून तसे मस नाही हुए, तुम बिलकुल हिले नाही वहां से. इसका मतलब क्या है? यू आर टफ पर्सन. तसंच असते मटेरियल जे आहे जे टफ असते तो जे आहे इम्पॅक्ट लोड, अचानक वाले जे लोड आहे ते घेऊ शकते. तर हार्डनेस अँड टफनेस मध्ये हा फरक असतो. ओके, क्वेश्चन नंबर 56, व्हॉट इज द पर्पज ऑफ आयडलर गिअर यूज इन गिअर ट्रेन. तर आयडल जे गिअर असते ते कशासाठी उपयोगात आणलं जाते? तर बघा, टू हॅव अ रिक्वायर्ड डायरेक्शन ऑफ रोटेशन, हेच आहे ह्याचा आन्सर. दोन गिअर प्रोव्हाइड केले, ठीक आहे, गिअर 1, गिअर 2. आता हा असा फिरत आहे आणि हा असा फिरत आहे, पण मला जे आहे ह्याची डायरेक्शन अशी करायची. तर मग इथे काय करणार? ह्या दोघांमध्ये एक जे आहे अपोजिट डायरेक्शन मध्ये मूव्ह करणारा आपण जे आहे एक गिअर लावणार. तर हे गिअर जेव्हा असा फिरत आहे, हा गिअर फिरत आहे असा आणि हा गिअर फिरत आहे असा, तर ह्याची जी मुवमेंट आहे ती गिअर 1 सारखीच होईल अशा प्रकारे, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 57, व्हॉट इज द कलर ऑफ ऑक्सिजन गॅस सिलेंडर. तर ऑक्सी ऍसिटिलिन जे आहे किंवा गॅस वेल्डिंग आहे, इम्पॉर्टंट टॉपिक आहे. वेल्डर जे स्टुडंट असेल त्यांनी ते कम्प्लीटही केलं असेल. तर तो जो सिलेंडर असतो, सिलेंडरच्या रंगावरती पण क्वेश्चन विचारले जाते. तर ब्लॅक कलरचा जो सिलेंडर असतो तो ऑक्सिजनचा सिलेंडर असतो आणि मरून कलरचा जो सिलेंडर असतो तो ऍसिटिलिनचा सिलेंडर असतो. ओके, क्वेश्चन नंबर 58, द सर्फेस कनेक्टिंग क्रेस्ट अँड रूट ऑफ अ थ्रेड इज टर्म एज. तर हे तुमचं आहे एक थ्रेड. या थ्रेड मध्ये हे जे अप्पर पोर्शन असतो हा असतो क्रेस्ट, ठीक आहे, आणि हा जो लोअर पोर्शन असतो हा असतो रूट. तर हे रूट आणि क्रेस्टला कनेक्ट करणारा जो हा पोर्शन आहे ह्याला फ्लँक म्हटलं जाते. काय म्हटलं जाते? फ्लँक म्हटलं जाते. ऑप्शन डी इज द राईट आन्सर.
क्वेश्चन नंबर 59, अ फिलर गेज इज यूज्ड फॉर, तर थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं फिलर गेज जे आहे गॅप चेक करण्यासाठी मेटिंग पार्ट मधला, त्याच्यासाठी आपण फिलर गेज उपयोगात आणतो. नॉर्मली फिलर गेज वरचे दोन तीन क्वेश्चन असतात की फिलर गेज कशासाठी उपयोगात आणले जाते आणि फिलर गेज चे स्टँडर्ड लेंथ किती असते, तर ती लेंथ जी असते ती 100 mm असते स्टँडर्ड लेंथ. क्वेश्चन नंबर 60, विच मटेरियल यूज टू मेक द रेसिस ऑफ बॉल बेरिंग, तर बॉल हे बघा अशी बेरिंग आहे सपोज तुमची, एक मूविंग पार्ट्स आहेत आणि ही तुम्ही जी आहे याच्यामध्ये बॉल्स प्रोव्हाइड केलेले आहेत, हे जे आहे बॉल बेरिंग आहे, तर ही बॉल बेरिंग असेच हे बॉल्स असेच प्रोव्हाइड केले नसतात, याच्यामध्ये हे रिसेस मध्ये असतात. कशामध्ये असतात, हे आहे रिसेस. का? कारण ह्या जे रिसेस मुळे काय आहे की बॉल्स फक्त तेवढ्याच एरियामध्ये मूव्ह करणार, एकमेकांना ते टच नाही करणार, ठीक आहे, एकमेकांना ते टच नाही करणार. तर हे जे रिसेस प्रोव्हाइड केले असते हे तुमचं बनले असते क्रोमियम स्टीलचा. कशाचा? क्रोमियम स्टीलचा. क्वेश्चन नंबर 61, डॅश इज द प्रोसेस ऑफ केस हार्डनिंग, ही ट्रीटमेंट इम्पॉर्टंट टॉपिक आहे, इन विच द आउटर लेअर इज मेड हार्ड बाय इन्क्रीजिंग द अमाउंट ऑफ कार्बन. तर सरफेस हार्डनिंग, सरफेस हार्डनिंग एक चॅप्टर आहे. तर सरफेस हार्डनिंग मध्ये काय केलं जाते, तुमचा एखादा मटेरियल असेल तर त्या मटेरियलचा फक्त सरफेसच तेवढा हार्ड केला जातो, ठीक आहे, पण त्याचा जो कोर असतो तो असतो सॉफ्टच, ठीक आहे. तर जो सरफेस हार्डनिंग असते ती वेगवेगळ्या प्रकारची असते. इथे विचारले की कार्बनचा इनटेक जास्त करून टाकला तर त्या प्रोसेसला काय म्हणणार, तर त्याला म्हणणार कार्बोरायझिंग प्रोसेस. कोणती प्रोसेस? कार्बोरायझिंग प्रोसेस. कार्बन बघा हे लक्षात ठेवा, कार्बन जसं जसं तुमच्या मटेरियल मध्ये वाढणार तशी तशी त्या मटेरियलची हार्डनेस वाढत जाणार, तशी तशी त्या मटेरियलची डक्टिलिटी कमी होत जाणार किंवा त्या मटेरियलची मशिनॅबिलिटी कमी होत जाणार. जसं तुमचं कास्ट आयन आहे, तर कास्ट आयन मध्ये 2 to 4% ऑफ कार्बन असते, तर कास्ट आयन तुम्ही इझिली मशीन करू शकत नाही, ओके. क्वेश्चन नंबर 62, इन अ होल बेसिस सिस्टीम अ होल इज केप्ट कॉन्स्टंट अँड द साईज ऑफ डॅश इज वॅरिड टू गेट द डिझायर्ड फिट. तर दोन प्रकारची सिस्टीम असते, एक असते होल बेस सिस्टीम, एक असते शाफ्ट बेस सिस्टीम, ठीक आहे. होल बेस सिस्टीम, शाफ्ट बेस सिस्टीम, तर हे तुमचा होल आहे, तर ह्या होलचा, ठीक आहे, हे तुमचा होल आहे आणि ह्या होलचा जो स्टँड जो मिनिमम डेव्हिएशन असतो हे 0 असतो आणि एक तुमची शाफ्ट आहे कन्सिडर करा. तर जी होल बेसिस सिस्टीम असते त्याच्यामध्ये तुमचा जो शाफ्ट आहे तो व्हॅरी करत असतो, तुमचा शाफ्टचा जो डायमीटर आहे तो व्हॅरी करत असतो आणि हो जो शाफ्ट बेसिस सिस्टीम मध्ये तुमच्या होलचा डायमीटर व्हॅरी करत असतो, ठीक आहे. तर इथे विचारलंच आहे की कोणता जो आहे चेंजेस व्हॅरीड करत असते डिझायर फिट, तर तुमचे शाफ्ट जो आहे त्याचं साइज चेंज होत असते होल बेसिस सिस्टीम मध्ये, ओके. क्वेश्चन नंबर 63, विच ऑफ द फॉलोइंग मार्किंग मीडिया इज यूज फॉर फाइल्ड और मशीन फिनिश सर्फेसेस. सिंगल पेजचा टॉपिक आहे तुमचा हा मार्किंग मीडिया, सिंगल पेज, ठीक आहे, एक पेजचा टॉपिक आहे पण इतका इम्पॉर्टंट आहे ना, 2 mark देऊन जाईल तुम्हाला, ठीक आहे. अभ्यास करून घ्या, जसं जसा व्हिडिओ पॉज केला किंवा व्हिडिओ संपला लगेच मार्किंग मीडियाचं रिव्हिजन करून घ्यायचं. तर मार्किंग मीडिया, कोणता मार्किंग मीडिया आहे जे फाइल्ड आणि मशीन फिनिश सर्फेसेस वरती उपयोगात आणलं जाते, तर पर्शियन ब्लू जे आहे, पर्शियन ब्लू किंवा मार्किंग ब्लू, हे तुमचं जे आहे फिनिश्ड केलेल्या वर्कपीसेस वरती उपयोगात आणलं जाते. पर्शियन ब्लू एकदम फाईन लाईन्स प्रोव्हाइड करते, कशा फाईन लाईन्स प्रोव्हाइड करते आणि पर्शियन ब्लू ड्राय होण्यासाठी वेळ घेतो, ठीक आहे, टेक्स टाइम टू ड्राय. हेच क्वेश्चन आहे बस, ह्याच्यापेक्षा जास्त काही पर्शियन ब्लू वरती क्वेश्चन येणार नाही तुम्हाला. बाकी जे वरचे ऑप्शन आहेत, चॉक पावडर विथ मिथाइल मिथिलेटेड स्पिरिट, व्हाइट लीड पावडर, चॉक पावडर, हे काय आहे, हे आहेत तुमचे व्हाईट वॉशचे एक्झाम्पल किंवा व्हाईट वॉश. हे व्हाईट वॉश कशासाठी उपयोगात आणले जाते, हे रफ जे तुमचे सरफेस आहे, रफ सरफेस, जसं की कास्टिंग आणि फोर्जिंगचे जे सरफेसेस आहेत, कास्टिंग आणि फोर्जिंगचे जे सरफेसेस आहेत, इथे जेव्हा मार्किंग करायचे असेल तेव्हा तुम्ही व्हाईट वॉशचा उपयोग करतो, ठीक आहे, व्हाईट वॉश यूज केलं जातं. क्वेश्चन नंबर 64, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टाइप ऑफ, नॉट नॉट अ टाइप ऑफ कॉमन थ्रेड फास्टनर, ठीक आहे. तर ऑप्शन बघा, स्क्रू, बोल्ट, नेल, नट. तर नॉट विचारले, तर नॉट विचारले म्हणून नेल, नेल काय असतं तुमचा खिळा, हा त्याच्यामध्ये थ्रेड प्रोव्हाइड थोडी केले असते, थ्रेड फास्टनर नाही, ठीक आहे.
बाकी सगळे काय आहे, थ्रेडेड फास्टनर आहे. फास्टनर म्हणजे काय, जोडण्याचे काम करणारे. ओके. 65. विच ऑफ द फॉलोइंग इज फिटेड ऑन द टॉप ऑफ द कंपाउंड रेस्ट ऑफ अ लेथ. लेथ इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि त्यातल्या त्यात लेथ मशीनच टोटल जर तुम्ही चांगल्याने केली एकदा तर समजून जाईल. कंपाउंड रेस्ट वरती, ठीक आहे, हे तुमचा कंपाउंड रेस्ट आहे, ह्याच्यावरती काय माउंट केलेलं असतं हे विचारलेलं आहे. तर तुमचा जो टॉप स्लाइड आहे, ठीक आहे, टॉप स्लाइड तुमचा कंपाउंड रेस्ट वरती जे आहे फिट केलेला असतो. क्वेश्चन नंबर 66. विच मटेरियल इज यूज टू मेक अ फाईल. अल्युमिनियम, कास्ट आयर्न, लो कार्बन स्टील, हाय कार्बन स्टील. तर फाईल काय आहे, फाईल आपण रिपीटेड यूज करतो. कसं यूज करतो, रिपीटेड यूज करतो, अगेन अँड अगेन यूज केलं जाते, बार बार यूज केलं जाते. तर हा मटेरियल मटेरियल कसा असला पाहिजे, हा मटेरियल असला पाहिजे हाय वेअर रेझिस्टंट. कसा असला पाहिजे, हाय वेअर रेझिस्टंट. थोड्या वेळापूर्वीच मी तुम्हाला सांगितले हाय कार्बन स्टील जो आहे हे मोस्टली तुमच्या इन्स्ट्रुमेंट आणि जे पण तुमचे कटिंग मटेरियल आहे त्याचे हाय कार्बन स्टीलचे मटेरियल असतात. का, कारण त्याचा जो रेजिस्टंट वेअर आहे तो जास्त आहे, हाय रेजिस्टंट वेअर. ओके, हाय वेअर रेजिस्टन्स असं करू शकतो तुम्ही, हाय वेअर रेजिस्टन्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा इथे. वाय सरफेस प्लेट इज यूज फॉर मार्किंग. तर जो सरफेस प्लेट असते, ठीक आहे, सरफेस प्लेट जे असते हे मार्किंग साठी का उपयोगात आणलं जाते हे विचारलं आहे. तर सरफेस प्लेट जे आहे एखादा वर्कपीस ह्याच्यावरती ठेवून तुम्ही मार्किंग करता. तर का, कारण हे जे आहे डाटम सरफेस प्रोव्हाइड करत असते. डाटम सरफेस म्हणजे रेफरन्स बेस प्रोव्हाइड करणं. जसं कोणी इथे कोणी एक व्यक्ती आहे, ठीक आहे, कोणी एक व्यक्ती आहे आणि तो स्वतःची हाईट मेजर करत आहे. तर हाईट मेजर करत आहे तो डाटम काय कन्सिडर करत आहे, ज्या ग्राउंड वरती तो थांबलेला आहे, ज्या जमिनीवरती तो थांबलेला आहे तो असते डाटम. सेम सरफेस प्लेटचा पण आहे. सरफेस प्लेट आणि मार्किंग टेबल हे काय प्रोव्हाइड करत असतात, बेस प्रोव्हाइड करत असतात. काय प्रोव्हाइड करत असतात, बेस प्रोव्हाइड करत असतात. सरफेस प्लेट जे आहे, सरफेस प्लेट लक्षात ठेवा, ह्याच्यावरून पण क्वेश्चन येते. सरफेस प्लेट तीन ग्रेड मध्ये अवेलेबल असते. किती, तीन ग्रेड, ग्रेड 1, 2, 3. आणि ह्याच्यामध्ये ग्रेड 1 जो असतो हा जो असतो तो हायली करेक्ट असतो, हायली ऍक्युरेट. सरफेस प्लेटला अँगल प्लेट सोबत बिलकुल कन्फ्यूज नाही करायचं. अँगल प्लेट पण ग्रेड मध्येच अवेलेबल असतात, पण ह्याच्यामध्ये फक्त दोन ग्रेड असते, ग्रेड 1, ग्रेड 2. आणि ग्रेड 1 ह्याच्यात हाय ऍक्युरेट असतो, ठीक आहे, हाय ऍक्युरेसी असते, हायली ऍक्युरेट. ओके, क्वेश्चन नंबर 68. विच टाइप ऑफ बेल्ट इज यूज्ड व्हेन द डिस्टन्स बिटवीन द शाफ्ट इज टू शॉर्ट. दोन शाफ्ट मध्ये, ठीक आहे, डिस्टन्स खूप कमी आहे, म्हणजे किती कमी, 1 मीटर पेक्षा पण कमी. सपोज आपण इथे कन्सिडर करू की 0.75 मीटर आहे, तर तिथे कोणता बेल्ट उपयोगात आणणार, तर तिथे आपण व्ही बेल्ट उपयोगात आणतो, ठीक आहे, व्ही बेल्टचा उपयोग करतो. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कन्व्हेन्शनल टाइप ऑफ वेल्डिंग प्रोसेस. कन्व्हेन्शनल वेल्डिंग प्रोसेस, क्लासिफिकेशन ऑफ वेल्डिंग प्रोसेसेस पार्ट करून घ्या. तर मी जे वेल्डरचे रेकॉर्डेड लेक्चर्स आहे त्याच्यामध्ये मी करून ठेवली रेकॉर्डिंग, तुम्हाला भेटून जाईल. तर बघा, वेल्डिंग मध्ये कन्व्हेन्शनल टाईप असतात काही काही, तर जसं की फ्रिक्शन वेल्डिंग, गॅस वेल्डिंग, आर्क वेल्डिंग हे खूप आधीपासून आपण उपयोगात आणतो. पण थर्मिट वेल्डिंग जे आहे ही न्यू वेल्डिंग टेक्निक आहे, ठीक आहे, न्यू वेल्डिंग टेक्निक आहे. त्याच्यामध्ये ही केमिकल वेल्डिंग आहे, याच्यामध्ये आपण अल्युमिनियम आणि आयर्न ऑक्साईड ह्याचा उपयोग करून वेल्डिंग करत असतो. हे 1:3 च्या रेशो मध्ये प्रोव्हाइड केले असते, ठीक आहे, 1:3 च्या रेशो मध्ये प्रोव्हाइड केले असते. क्वेश्चन नंबर 70. व्हॉट इज द मोस्ट कॉमनली स्टँडर्ड लेंथ ऑफ फिलर गेज. ठीक आहे, फिलर गेज ब्लेड, तर थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं 100 mm जे असते फिलर गेजच्या, स्टँडर्ड फिलर गेजचा लेंथ आहे. क्वेश्चन नंबर 71. टू होल्ड कटिंग टूल्स लाईक ड्रिल्स, रिमर्स इन लेथ मशीन डॅश इज यूज. तर बघा, लेथ मशीन मध्ये हे तुमचा हेड स्टॉक आहे, हा तुमचा टेल स्टॉक आहे. तर ह्या जो टेल स्टॉक आहे ना, टेल स्टॉक उपयोगात आणलं जाते तुमचे ड्रिलिंग बीट किंवा रिमर वगैरे आहे ते होल्ड करण्यासाठी. तर राईट आन्सर आहे ऑप्शन सी, टेल स्टॉक. इझी होता क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 72. झिंक कोटेड आयन इज नोन ऍज. झिंक एक आयन आहे, त्याच्यावरती झिंकची कोटिंग केलेली आहे, तर त्या आयनला काय म्हणणार, तर त्या आयनला म्हणणार गॅल्वनाइज्ड आयन. कोणता आयन,
गैल्वनाइज्ड आयन कोटिंग म्हणून एक चॅप्टर आहे तुमचा, ते बघून घे सांगेल. क्वेश्चन नंबर 73. वेन द साईज ऑफ स्मॉलेस्ट होल, एखादा होल आहे ठीक आहे, हे साईज ऑफ स्मॉलेस्ट होल इज बिगर दॅन द साईज ऑफ बिगेस्ट शाफ्ट, इज बिगर दॅन द साईज ऑफ बिगेस्ट शाफ्ट. देन इट्स कॉल इज एन अ, तर ह्याला कोणता फिट म्हणणार? दोन तीन प्रकारचे फिट असतात तुमचे, क्लिअरन्स फिट, इंटरफेरन्स फिट अँड ट्रान्झिशन फिट. क्लिअरन्स फिट, इंटरफेरन्स फिट, ट्रान्झिशन फिट. क्लिअरन्स फिट मध्ये तुमचा होल मोठा असतो, शाफ्ट छोटा असतो. इंटरफेरन्स फिट मध्ये तुमचा शाफ्ट मोठा मोठा असतो, होल छोटा असतो. आणि ट्रान्झिशन फिट मध्ये कधी तुमचा होल मोठा, कधी तुमचा शाफ्ट मोठा, कधी तुमचा होल मोठा असं असतो. तर हे जे तुम्हाला एक्झाम्पल दिले आहे की होल मोठा आणि शाफ्ट छोटा, हा आहे क्लिअरन्स फिटचा एक्झाम्पल. कशाचा? क्लिअरन्स फिटचा एक्झाम्पल. ऑप्शन क्वेश्चन नंबर 74. प्लेन रिंग गेजेस आर यूज टू चेक. रिंग गेजेस दोन प्रकारचे असतात ठीक आहे, एक असतो तुमचा प्लेन, एक असतो थ्रेड रिंग गेज. तर जो प्लेन रिंग गेज असतो हा तुमचा आउटसाइड डायमीटर ऑफ वर्क पीस मेजर करण्यासाठी उपयोग करतो, आणि थ्रेड रिंग गेज जे असते तुमचे थ्रेड मेजरिंग करण्यासाठी. मेजर हे वर्ड इथे चुकीचं आहे ऍक्च्युली, इथे म्हणायला पाहिजे चेक ठीक आहे. चेक, तर चेक जे आहे इथे राईट आन्सर. तर चेक द आउटसाइड डायमीटर ऑफ द वर्क पीस, कारण गेजेस चेकिंग करतात, मेजर नाही करत, इन्स्ट्रुमेंट मेजर करतात आणि गेजेस चेकिंग करतात. ओके, क्वेश्चन नंबर 75. टॅब वॉशर आर यूज फॉर डायमेन्शनल अॅक्युरेसी, टू मेंटेन बोर डायमीटर, फॉर स्ट्रक्चरल असेंब्ली. नो, टॅब वॉशर इज यूज फॉर लॉकिंग द नट. नटला लॉक करण्यासाठी आपण टॅब वॉशरचा यूज करतो. सेल्फ लॉकिंग एक वॉशरचे वेगवेगळे प्रकार आहेत. लॉकिंग म्हणून एक टॉपिक आहे तुमचा, थर्ड सेमिस्टर मध्ये आहे ते, थर्ड सेमिस्टर का फोर्थ सेमिस्टर मध्ये आहे, हे वाचून घ्या. टॅब वॉशर बद्दल जे आहे क्वेश्चन विचारलं जाते. तर टोटल 75 क्वेश्चन इथे माझे डिस्कस करून झाले आहेत. होप तुम्हाला हे समजलं असेल. जरी कोणते प्रॉब्लेम झाले असेल तर प्लीज लेट मी नो, कारण मराठीत बोलणं थोडंसं मला, ऍक्च्युली मी शिकवताना नेहमी हिंदीमध्ये शिकवते, आणि मी जेव्हा शिकून घेतलं होतं टीचर लोकांकडून, ते पण हिंदी भाषेच टीचर होते नॉर्थ साईडचे, तर थोडस माझ्या दिमागात हिंदीमध्ये मी विचार करते आणि त्याला ट्रान्सलेट करून मराठीमध्ये शिकवतो, त्याच थोडा वेळ लागत आहे. तर तुम्ही 1.5x 1:2x च्या स्पीड वरती व्हिडिओ बघू शकता. ओके, नेक्स्ट पेपर आपण डिस्कस करू. आय थिंक मध्य प्रदेशचा जो आय टी आता जस्ट टीओचा जो पेपर झालाय तो डिस्कस करू आपण 2022 चा. ठीक आहे, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राइब माय चॅनल. थँक्यू.